20 तारखेला तुम्ही आता आवाहन केलंय सरकारने तयार करून घ्यावा, काय नेमकं 20 तारखेला असणार आहे कोर्टामध्ये आणि काय तयारी झाली? मला एक समजत नाही, सरकार का चिडत आहे? आज तुम्हाला सांगतो, कष्टकरी भगिनींना वॉशरूम वापरू दिलं नाही, अशा प्रकारचं खालच्या स्तरावरले विचार तासगाव सारख्या ठिकाणी होणं हे अत्यंत वेदनादायी आहे। सरकारच्या पायाखालची वाळू दिसटतीये अशी आज मला परिस्थिती दिसतीये। आणि काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो, भारताच्या संविधानानुसार जे स्पष्ट व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जे लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये ज्या दस्तूरखुद गोष्टी आहेत त्या गोष्टी मुख्यमंत्री उद्धव यांचं सरकार किंवा कोणीही बदलू शकत नाही। त्यामुळं विलिनीकरणाचा लढा जो कामगार म्हणजे याच्या लढ्यासोबत जे अगोदर बोलत होते कशाबद्दल, गिरणी कामगार हे टाटा बिर्ला बाटाचे होते, हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 22 नुसार हे कष्टकरी सरकार आहेत आणि हे डंके की चोटवर आम्ही दाखवून देणार आहोत। आतापर्यंत शरद पवारांनी जो इस्टोफिल लावला होता, ज्या प्रकारे रोक लावली होती, ती रोक येणाऱ्या 20 तारखेला आम्ही फोडून काढू आणि न्यायालयाला हे दाखवून देऊ डंके की चोटवर की विलिनीकरण कसं स्पष्ट आहे। आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून माननीय न्यायालयाने ह्यापूर्वीचे आदेश दिले आणि माननीय न्यायालयाने हे स्पष्ट सांगितलं की या कष्टकऱ्यांच्या लढ्याला कोणीसुद्धा डिस्टर्ब करता कामा नये, यांच्यावर जुलूम करता कामा नये, परंतु पोलिसी खाक्या जुलूम चालू आहे ते सुद्धा माननीय न्यायालयाला आम्ही दाखवू। आणि त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की फार कठीण आहे, परंतु कठीण काय आहे हे दिसतंय तुम्हाला सांगतो। एका बाजूला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जे आहेत जितेंद्रजी आव्हाड हे काय म्हणतात, तुम्ही तुमच्या माध्यमांनी छापलं काय म्हणाले? आणि मला असं म्हणायचं आहे की जर गुन्हा औरंगाबादमधून घडला असेल तर अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त हे पुण्याचे कसे काय तपास करू शकतात? तो तपास जो आहे तो औरंगाबादला वर्ग करावा लागतो, अन्यथा ते जे आहे स्वच्छ मानसिकतेतून तो तपास होत नाही आहे। त्याच्यापुढे मला असं जाऊन म्हणायचं आहे, काय म्हणाले जितेंद्रजी आव्हाड ते बघा तुम्ही माध्यमांमध्ये स्पष्टपणे म्हणाले, दलालांना आवाहन केलं की तुम्ही ज्यांचे पैसे घेतले ते वापस करा। हे काय खरेदी विक्री संघ आहे का, केंद्र आहे का? अँटी करप्शन लॉमध्ये अशा प्रकारे गुन्ह्यातले पैसे, त्या पैशाला म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणतात आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा भाग म्हणून ज्या संस्था चालकांना अटक केली त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे, त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे। आणि अनिल परब संदर्भात मला सांगायचं आहे की आतापर्यंत 50 कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्करलं, त्या 50 कुटुंबातल्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू, त्या 50 कष्टकऱ्यांचा मृत्यू अनिल परबांमुळे झाला, परंतु कुठेही गुन्हा दाखल होत नाही। हे दोन्ही बाबी जे आहेत अत्यंत गंभीर आहे, सरकार कायद्याला बिलकुल मानत नाही आहे। आणि म्हणून असं म्हणायचंय की कायद्याचं राज्य महाराष्ट्रात राहिलंय की नाही, म्हणून आई भवानीची शपथ घेणाऱ्यांना मला सांगायचंय, आता आई भवानी सुद्धा आमच्या सोबत आहे, शिर्डीचे साईबाबा आमच्या सोबत आहेत आणि संविधानही आमच्या सोबत आहे। त्यामुळं जिंकणार संविधान, होणार विलिनीकरण आणि जुलमी कायदे आणि जुलमी सरकारला चाप बसेल 20 तारखेला, असा मला आत्मविश्वास आहे। अहो पित्तळ उघडं पडेल की पित्तळ, 92,000 कष्टकरी, 1-2 नाही, शेवटच्या गावामध्ये दूधवाल्यांचा डब्बा नेणारे, विद्यार्थ्यांना शाळेत सोडणारे, हेच एसटी महामंडळातले कष्टकरी, त्यांच्या भावना। शरद पवार 25 वर्ष म्हणत होते विलिनीकरण, आणि शरद पवारचाच राजकीय पक्ष सत्तेत असताना विलिनीकरणाच्या बाबतीत निगेटिव्ह देणं, देऊन तर बघा। आणि ते देऊन सुद्धा तुम्हाला सांगतं, संविधानिक बाबी आमच्या सोबत आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 2 निकाल MSRTC च्या संदर्भातले आमच्या सोबत आहेत, सगळा पिटारा आज उघडणार नाही, जरा थांबा। संजय राऊतांनी जे काही विधान केले होते गिरणी कामगाराच्या बरोबर, या कष्टकऱ्यांना बरोबर लेखून ते सुद्धा आम्ही सगळे अफिडेविटवर आणलेले आहेत, त्यामुळे थोडा देर दुरुस्त, थोडी वाट पहा, 20 तारखेला पिटारा उघडतं आणि सगळ्यांचे धाबे धनांतील आणि सगळ्यांचे माथे टाळ्यावर येतील, एवढंच मी आज या कष्टकऱ्यांना भेटून तुम्हाला सांगतो। राज ठाकरे आज आले होते, त्यांनी विलिनीकरण शक्य नाही कारण इतर महामंडळ उठतील आणि तुम्ही आता हे संप ताणू नये, संपाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करा असं राज ठाकरे म्हणते। मला एक सांगा, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची मुख्य भूमिका असते की नाही? जेव्हा विरोधी पक्षाची मुख्य भूमिका असते
या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाचे पुढारी लॉ विषयातले अभ्यासक देवेंद्रजी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या कष्टकऱ्यांसोबत चर्चा करा विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये, त्यांचं संख्याबळ सरकार एवढंच आहे, केवळ काही संख्याबळामुळे ते सरकारात नाहीत, परंतु तेवढं संख्याबळ असलेली व्यक्ती जर स्पष्टपणे सांगत असेल विलीनीकरण होऊ शकतंय, तर मला सांगा राज ठाकरेंना तर आता झिरो पासून इनिंग चालू करायची आहे। देवेंद्रजींनी दिलेला शब्द महत्त्वाचा मानायचा की राज ठाकरे बोलत आहेत एखाद्या संघटनांसारखं, त्यांच्यासारखे अनेक लोक बोलत असतील, परंतु जास्त लोक आमच्या बाजूने बोलतात, प्रकाश आंबेडकर आमच्या बाजूने बोलतात, अण्णा हजारे आमच्या बाजूने बोलतात, JNU आमच्या बाजूने बोलतात, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आमच्या बाजूने बोलते, प्रवासी संघटना आमच्या बाजूने बोलते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आमच्या बाजूने बोलते, सगळ्या विद्यार्थी संघटना आमच्या बाजूने बोलतात, सत्तेतले नाना पाटोले हे सुद्धा विलीनीकरण करा म्हणतात, अशोक शंकरराव चव्हाण नांदेडमध्ये म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, हे सगळी बेरीज आणि इज इक्वल टू बघा आमचा शेअर जास्त आहे। राज ठाकरेंचं व्यक्तिगत मत असेल, मला राज ठाकरेंच्या व्यक्तिगत मताला मोठं फार जास्त करावं असं मला वाटत नाही। 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं, अनेकांची सेवा समाप्त झालेली, या संदर्भात तुम्ही काही न्यायालयात जातात का? 20 तारीख तर उघडा, तुम्हाला सगळ्या काय प्रेयर आहेत आणि मिसयूज ऑफ पॉवर काय मला सांगा। निलंबन कोणाच्या आदेशानं? मंत्री अनिल परबांच्या आदेशानं? सेवा समाप्ती कोणाच्या आदेशानं? मंत्री अनिल परबांच्या आदेशानं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, गरजून सांगतो, सर्व्हिस ज्युरिस्प्रुडन्स कळून पिलेला आहे, अनिल परबांना निलंबित करा म्हणण्याचे अधिकार नाहीत आणि अनिल परबांना सेवा समाप्तीतून सेवा समाप्त करा म्हणण्याचे अधिकार नाहीत, पुनर्सेवेत स्थापन करण्याचे अधिकार नाहीत, ते कोण? अपिलेट अधिकार अथॉरिटीचे आणि इंडस्ट्रियल कोर्टचे पॉवर आहेत। याचाच अर्थ अगोदर जे निलंबन आणि सेवा समाप्ती केली ती बेकायदेशीर होती म्हणून तर आता म्हणत होते या तुम्हाला घेऊन टाकतो, या तुम्हाला घेऊन टाकतो नाही, आधी आम्ही विलीनीकरण घेऊन टाकतो आणि नंतर मग आम्ही सगळं कायदेशीर दृष्ट्या आमच्या पदरात पाडून घेतो। डंके की चोटवर काही क्षणामध्ये अशा प्रकारचं मास डिसमिसल आणि मास निलंबन हे अनेक वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध केलेलं जे असतंय त्याला रद्दबात